यंदा 8 श्रावण सोमवार या शुभयोगात पहिला श्रावण सोमवार उपवास किती सोमवार करावा? हिंदू पंचांगानुसार यावर्षी श्रावण महिना सुमारे 2 महिन्यांचा असेल. श्रावण महिना 18 जुलै 2023 पासून सुरू होत असून 15 सप्टेंबर 2023 पर्यंत चालेल. म्हणजेच यावेळी एकूण 59 दिवस श्रावण महिन्याचा लाभ भाविकांना मिळणार असून ते मनोभावे शिवभक्ती करू शकतात. हा शुभ संयोग तब्बल 19 वर्षानंतर घडल्याचं सांगितलं जात आहे. यंदा अधिक मास आल्याने निज श्रावण सोमवारची तिथी पुढे ढकलली गेली आहे. पाहूया श्रावण सोमवार किती आणि पहिला श्रावण सोमवारी कोणता योग जुळून येत आहे. यावर्षी 2 महिन्याचा श्रावण महिना. वास्तविक वैदिक दिनदर्शिकेत सौर महिना आणि चंद्र महिन्याच्या आधारे गणना केली जाते. चंद्र महिना 354 दिवसांचा असतो आणि सौर महिना 365 दिवसांचा असतो. दोघांमध्ये सुमारे 11 दिवसांचा फरक असतो आणि तिसऱ्या वर्षी हा फरक 33 दिवसांचा होतो. याला अधिक मास म्हणतात. अशा परिस्थितीत यंदा श्रावण 2 महिने चालणार आहे. अधिक महिना आणि निज महिन्याचे एकूण 8 श्रावण सोमवार असणार आहेत. पहिला श्रावण सोमवार 24 जुलैला असणार आहे. दुसरा सोमवार 31 जुलैला असणार आहे. तिसरा सोमवार 7 ऑगस्ट रोजी असेल. चौथा सोमवार 14 ऑगस्ट रोजी असेल. पाचवा सोमवार 21 ऑगस्टला असेल. सहावा सोमवार 28 ऑगस्टला असेल. सातवा सोमवार 4 सप्टेंबर रोजी असेल. आठवा सोमवार 11 सप्टेंबर रोजी असेल. पहिला श्रावण सोमवार 2023 मध्ये सन 2023 मध्ये अधिक महिना आल्याने अधिक मास वगळता पहिला निज श्रावण सोमवार 21 ऑगस्ट 2023 रोजी आहे. यानंतर 28 ऑगस्ट 2023 रोजी दुसरा श्रावणी सोमवार, 4 सप्टेंबर 2023 रोजी तिसरा श्रावणी सोमवार, तर 11 सप्टेंबर 2023 रोजी चौथा श्रावणी सोमवार असेल. प्रत्येक सोमवारी महादेवावर वाहिल्या जाणाऱ्या शिवामुठीचं महत्त्व देखील वेगळं आहे. पहिल्या सोमवारी तांदूळ, दुसऱ्या सोमवारी तीळ, तिसऱ्या सोमवारी मूग आणि चौथ्या सोमवारी जव शिवामुठ म्हणून वाहण्याची पद्धत आहे. पाचवा श्रावणी सोमवार असल्यास शिवामुठ म्हणून सासू वाहण्याची परंपरा आहे. पहिला श्रावण सोमवारी नागपंचमीचा योग संयोग जुळून आलेला आहे. पहिल्या श्रावणी सोमवारी नागपंचमीचा योग आहे. तर यंदा अधिक मास आहे. श्रावण मास अधिक असल्याने श्रावण अधिक मासात आलेले सोमवार न करता नीट श्रावण मासातील सोमवार करावे. श्रावण नीट मासातील पहिला श्रावण सोमवार 21 ऑगस्ट रोजी असून या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग रवी योग आहे. या दिवशी चित्रा नक्षत्र राहील, तसेच चंद्र तुळ राशी संक्रमण करेल. याच दिवशी शुभ योगात नागपंचमी देखील साजरी केली जाईल. ओम नमः शिवाय.